हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुभेदार या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि ट्रेंडिंगमध्ये आहे हा ट्रेलर. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही सगळे सिंहगडावर आलो आहे आणि सूर्याजनच्या भूमिकेमध्ये जो अभिनेता आहे अभिजित श्वेतचंद्र आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात आधी एक तर इतकं छान वातावरण आहे इकडे, इतका सुंदर इव्हेंट झाला आहे आणि आपला ट्रेलर ट्रेंडिंगमध्ये आहे, किती भारी गोष्ट आहे, किती ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे. नाही, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. मुळात ह्या फिल्मचा पार्ट असणं माझ्यासाठी खूप भाग्य समजतो मी मला स्वतःला, कारण आधी ज्या 4 फिल्म झाल्या होत्या त्या सुपर डुपर हिट झाल्या होत्या आणि 5व्या फिल्ममध्ये, 5व्या पुष्पमध्ये मला संधी दिली दिग्पाल सरांनी आणि खूप मोठा विश्वास ठेवला, खूप मोठं कॅरेक्टर आणि करायचं भाग्य मला मिळालं असं मला वाटतं. पण तुझ्यासाठी ही प्रोसेस कधी सुरू झाली होती सुभेदारी सिनेमाची आणि काय पहिला विचार होता जेव्हा स्क्रिप्ट ऐकली किंवा दादाने विचार? आधीचे दोन फिल्म म्हणजे पावनखिंड आणि शेरशिवराजच्या वेळी विचारणा झाली होती, पण सिरियल करत होतो त्यामुळे सिरियलमधून वेळ मिळाला नाही, त्यामुळे त्या डेट्स मॅच नाही झाल्या. पण 6 महिने आधीच दिग्पाल सरांनी सांगितलं होतं की आपण अशी अशी फिल्म करतो आहे आणि त्यामुळे त्या डेट्स म्हणजे त्या काळात मी सिरियल जरी घेतली तरी मी सांगितलं की ह्या याच्यामध्ये मी एक फिल्म करतो आणि त्यामुळे मी कॉम्प्रोमाइज नाही करणार त्या फिल्मसाठी. आणि मी पहिल्यांदा मीटिंग केली दिग्पाल सरांसोबत तेव्हा मी जे काही शिकलेलो आहे किंवा मी आधी जे काही कॅरेक्टर केले ऐतिहासिक असेल किंवा ज्या ॲक्टिंग स्कूलमधून आले ते सगळं बाजूला ठेवून कोरी पाटी घेऊन गेलो होतो आणि मुळाक्षरापासून, म्हणजे त्यांच्या प्रोडक्शनचं नाव आहे मुळाक्षर, पण खरं तर मुळाक्षरापासून सुरुवात झाली आणि प्रत्येक एक एक छोटी छोटी गोष्ट, बॉडी लँग्वेज असेल, टोन काय असेल, त्याच्यानंतर वॉर सिक्वेन्स असतील, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास झाला आणि 2-3 सेशनमध्ये सरांनी मला पूर्ण कॅरेक्टर समजावून सांगितलं, त्यामुळे शूट करताना एकदम इझी झालं. पण आज इतकं छान वातावरण इकडे, तू याआधी कधी सिंहगडावर आलास? आम्ही दिग्पाल सरांची खासियत अशी आहे की प्रत्येक फिल्मचं एक तरी शूट ते रिअल लोकेशनला करतात आणि भाग्य माझं असं की कल्याण दरवाजावर माझं शूट झालंय आणि सूर्याजी मालुसकर यांनी तो मुघलांचा वेढा फोडून कल्याण दरवाजा पार केला होता, त्यामुळे तो जो सीन आहे तो आम्ही रिअल लोकेशनला शूट केला आणि तो सीन शूट करत असताना दिग्पाल सर जवळ आले आणि म्हणाले, अभिजित बघितलंस, कित्येक वर्षांपूर्वींची गोष्ट आहे आणि तुझं भाग्य आहे की तुला तो रोल त्याच स्थळी करायला मिळतो. म्हणजे सेट बीटवर तर खूप फिल्म्स होतात पण रिअल लोकेशनला आणि ज्या लोकेशनला तो सीन झाला तिथेच हा सीन करणं ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. मी त्या पायरीला नतमस्तक झालो, त्याला पाया पडलो आणि तो सीन सुरू केला होता आम्ही. पडद्यामागे सुद्धा बरीच तयारी करावी लागली असेल, तू आधी साकारलेस ऐतिहासिक पात्र, पण तरीसुद्धा सूर्याजींची भूमिका वेगळी भूमिका, काय पडद्यामागे कशी तयारी होती? नाही, खरंच निखिल जोगदंड म्हणून आहेत, त्यांनी पूर्ण वॉर सिक्वेन्स माझा हे केला होता. छोटी छोटी गोष्ट म्हणजे मी आधी वॉर केलेलं जरी असलं तरी इथे आहे ना, इथे एवढी शिस्त आहे या प्रोडक्शनमध्ये की प्रत्येक गोष्ट, म्हणजे किती वार आहेत मराठ्यांचे, किती वार असतात त्या, ते वार शिकवले गेले मला. बेसिकपासून सुरुवात झाली, वार शिकवले गेले, एक एक याची फाईट सिक्वेन्सची कोरिओग्राफी झाली आणि त्यानुसार आम्ही ते रिहर्सल करत शूट केले. त्यामुळे कुठेच असं दडपण नव्हतं, आधी प्रत्येक गोष्टीची रिहर्सल झाली होती, वाचन झालं होतं आमचं, रिडिंग झालं होतं, माझ्या आणि शिवानीचं काही सीन्स आहेत तर त्या सीन्सचं रिडिंग झालं होतं, प्रत्येकाचं बॉन्डिंगचं डिस्कशन झालं होतं, म्हणजे भावासोबत काय बॉन्डिंग असेल, बायकोसोबत काय असेल, वॉरमध्ये काय अँगर असेल, काय जोश असेल, त्या प्रत्येक गोष्टीचं डिस्कशन झाल्यामुळे ना खूप सोपं झालं माझ्यासाठी. तयार तर झाला आहे सिनेमा, पण प्रत्येक सिनेमा किंवा प्रत्येक व्यक्तिरेखा काही ना काहीतरी आपल्याला सांगून जात असते किंवा ती शिकवून जात असते, अनुभव तर ती देतच असते. जर सूर्याजी या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं, अभिजित, जर एखादी गोष्ट किंवा एखादा गुण कलाकार म्हणून माणूस म्हणून स्वतःकडे जपायला आवडेल तर काय ठेवू? मला असं वाटतं ना, भावाचा अंतिम शब्द, म्हणजे सूर्याजींनी तानाजी मालुसकरांचा शेवटचा शब्दसुद्धा पाळला, म्हणजे इथेच तो सीन झाला असं म्हणण्यात येतं ऐकिवात आहे. तर त्यांनी देह ठेवताना सांगितलं होतं की सूर्याजी, अजून गड आपण जिंकलेलं नाही आहे, त्यामुळे काही कर, मी महाराजांना शपथ दिलेला आहे, त्यामुळे तू गड जिंक. आणि तो त्या परिस्थितीत सुद्धा दादाला तिथेच हे करून दादाला सांगतो की मंदिरात तुम्ही हे शिफ्ट करा आणि तो परत मावळ्यांना एकत्र करून त्यांना इन्स्पायर करतो आणि परत गड जिंकतो. तर मला असं वाटतं तो जो आहे की भावाचा शब्द पाळणं, तसंच आपण आता ती निष्ठा, तो त्याग, ते समर्पण कमी झालं आहे, काळ बदललाय म्हणा, पण ते समर्पण कमी झाल्यामुळे ते दिसून नाही येते तेवढी निष्ठा, तर ती निष्ठा मला त्या सूर्याजीकडून शिकायला मिळेल. मस्त सिंहगडावर पाऊस सुरू झालेला आहे, खरं तर हा एक खूप सुंदर अनुभव आहे. थँक्यू सो मच अभिजित आणि खूप शुभेच्छा, तुला 18 तारीख अगदीच जवळ येते, काय प्रेक्षकांना सांग? नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. आणि मला असं वाटतं की हा श्रावण आहे, त्यामुळे तुम्ही, आपण हे एवढं निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे आणि अधिक मास आहे, तर आपल्या श्रावणामध्ये सणांची रेलचेल होते, सुरू होते, तर मला असं वाटतं 18 ऑगस्ट हा आपल्यासाठी एक नवीन सण आहे,
आणि तो तशाच पद्धतीने नटून थटून स्त्रियांनी असेल, पुरुषांनी असेल, मित्रमंडळींनी, पूर्ण फॅमिलीनी 18 ऑगस्टला चित्रपटगृहात जाऊन सुभेदारा चित्रपट पहावा आणि एन्जॉय करावा. थँक्यू सो मच, खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.